आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू खरंच सांग, हे सगळं तूच केलंस ना? तुला माझी आणि बर्फीची शपथ आहे. बोल खरंच जे काय ते. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? मी केलंय हे सगळं, तुम्ही पण माझ्यावर संशय घेताय. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आधी. तूच काढलीस ना कागदपत्र कपाटातून? खरं बोल. काही काय बोलताय तुम्ही? सोडा माझा हात, मला काम आहेत बरीच. तुम्ही आराम करा, सोडा. नाही, शपथ घ्या आणि बोल वृंदा, बोल. आभा, लाडूची काळजी घे. आमची राहण्याची सोय होईपर्यंत मी त्याला इथेच ठेवते. या सगळ्यात त्याची फरफट नको ना. आणि बाबांची काळजी सुद्धा तुलाच घ्यायची. घेशील ना? हो ताई, मी सगळ्यांची काळजी घेईन. पण तुम्ही सगळे कुठे राहणार आहात? आता आम्ही दुकानात जातोय आणि मग बघू काही सोय होते का ती. ताई, हे सगळं काय होतंय, का होतं मला नाही माहित. पण ते होत आहे ना, ते खूप वाईट होत. आबा, तू नीट राह, सगळ्यांची काळजी. जे झालं त्याचा त्रास बाबांना होणं साहजिकच आहे. खरंय आबा, स्वतःच राहतं घर हातात न जाण्याची वेळ आली ना की काय होत ना, भोगलंय बाई मी. सोडा माझा हात, सोडा. तुम्ही काय पण उगाच आधी शपथ घे. सोडा. राणा, राणाचा आवाज होता ना? हो, त्याचाच आवाज आहे. काय सांगते तुम्हाला? काही नाही तर सोडा हात. नाही वृंदा, तुला माझी आणि बर्फीची शपथ आहे. परत एकदा सांगतो, तुला जर मी जिवंत राहावं असं वाटत असेल तर खरं बोल की तू हे काही नाही केलंयस. बोल. मी समीरच्या सामानात कागदपत्र ठेवली. त्याला अडकवण्यासाठी म्हणून मुद्दाम केलं मी. झालं समाधान तुमचं? झालं? सोडा माझा हात.
आजवर मी माझ्या कुठल्याही मुलीवर हात उगारलेला नाही. आज तुम्हाला एक कारण दे वृंदा, फक्त एक कारण दे, का मी तुझ्यावर हात उगारू नये. हे होणारच होत. मी तुला आजपर्यंत सांगत आलो पण तू माझा ऐकलं नाहीस. मी तुला नाही सांगू शकत वृंदा की तू आज काय गमवलंस. तुला नाही करणार वृंदा, तू आपल्या काकांचा विश्वास कमवला, तुझ्या वडिलांचा तुझ्यावर असलेला विश्वास गमवलास. आता तू पुढे आयुष्यात काही कर पण हा गमवलेला विश्वास तू कधीच परत कमवू नाही शकणार. नाना, बाप आपल्या पोरांवर मनापासून विश्वास ठेवत असतो ग. मग अख्ख्या दुनियेने जरी तो बापाचा पोरांवर असलेला विश्वास तोडायचा प्रयत्न केला ना तरी तो कधीच तुटत नाही. पण पोरत जेव्हा विश्वास तोडतात ना